जीवीएस अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो। आजचा जो आपला टॉपिक आहे तो बीएससी ॲग्री बद्दल आहे। जर तुम्हाला बीएससी ॲग्री करायची असेल किंवा तुमची नुकतीच 12वीचे पेपर झाले आणि तुम्ही एखाद्या योग्य डिग्रीच्या शोधात असाल तर मित्रांनो तुम्ही बीएससी ॲग्री करू शकता। आता बीएससी ॲग्री कोण करू शकतं, यासाठी कोणकोणती पात्रता आहे आणि याची टॉपची कॉलेज कोणकोणती की जी तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन चांगलं पॅकेज मिळू शकता, या व्हिडिओमध्ये आपण ती सविस्तर माहिती पाहणार आहोत। तो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। तर मित्रांनो बीएससी ॲग्रीचा आपण फुल फॉर्म पाहूया काय असतं, तर याला आपण बॅचलर ऑफ सायन्स इन ॲग्रीकल्चर असं याला लॉंग फॉर्म आहे, त्याला आपण बीएससी ॲग्री म्हणतो। हा मित्रांनो 4 वर्षाचा पदवीपूर्ण अभ्यासक्रम आहे, म्हणजे पदवीच्या अगोदर केल्या जाणाऱ्या 4 वर्षासाठी हा त्याचा अभ्यासक्रम असतो। तर मित्रांनो शेतीशी रिलेटेड खूप असे नवीन नवीन शोध सुरू असतात, तर त्यांची जी शिकवण आहे, त्यांची जी अंमलबजावणी, म्हणजे आपण एखादं तंत्रज्ञान शोधलं तर त्याची अंमलबजावणी कशी करायची, तर याचं जे प्रशिक्षण दिलं जातं ते याच कॉलेजमध्ये दिलं जातं मित्रांनो। त्याच्यामुळे बीएससी ॲग्री कोर्समधून तुम्हाला नवीन नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळत असते। तर मित्रांनो हा कोर्स कोणी करू शकतं किंवा कोणी केला पाहिजे याबद्दल आता पाहूया। तर मित्रांनो जर तुम्ही कृषी घरातील विद्यार्थी असाल किंवा मुलं असाल, म्हणजे आपल्या इथं प्रत्येकाची इथं शेती असते मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी बॅकग्राऊंडमध्ये येत असाल तर तुम्ही हा कोर्स करू शकता, कारण की याच्यामध्ये शेतीशी रिलेटेड सगळ्या गोष्टी असतात। त्याच्यानंतर तुम्ही कृषी स्थितीबद्दल तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर तुमच्यासाठीच हा कोर्स बनलेला आहे मित्रांनो। या कोर्समध्ये मित्रांनो पिकाविषयी त्यांचा अभ्यास, त्यांची माहिती, त्याच्यानंतर त्यांची अनुवंशिकता म्हणजे त्यांची क्वालिटी कशी असू शकते, त्यांच्यानंतर त्यांच्या वनस्पती प्रजननक्षमता, कृषी, सूक्ष्मजीवशास्त्र, मृदाविज्ञान तुम्हाला या कोर्समधून शिकवलं जातं मित्रांनो। तर आता पाहूया मित्रांनो या कोर्ससाठी प्रवेश कसा मिळवायचा ते। जर तुम्ही 10वीनंतर 12वीमध्ये सायन्स घेतला असेल तर तुम्ही या कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकता, अप्लाय करू शकता मित्रांनो। त्याच्यानंतर जर तुम्ही सायन्समध्ये क्रॉप सायन्स हा विषय निवडला असाल तर तुम्हाला आणखीन टक्के मिळण्याचे चान्सेस असतात मित्रांनो। कोणी कोणी प्लेन सायन्स घेतं आणि जर कोणाला स्पेशल बी एस सी ॲग्री करायची असेल तर तुम्ही क्रॉप सायन्सही घेऊ शकता, तुम्हाला जास्त तिथं 10 टक्के वाढून भेटतात। आणि तुमच्याकडे 7-12 हजार असेल तर तुमचे टक्के आणखीन 10 टक्के वाढून मित्रांनो तुमचा स्कोर जर 80 पडले तर तुम्ही 110 पर्यंत जाऊ शकता। म्हणजे असे काही कॉलेज आहे की तिथे टॉपचा स्कोर 110 पर्यंत लागू शकतो, मेरिट लिस्ट असते त्यांची। असे काही महाविद्यालय मित्रांनो की जे गुणवत्ता आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारावर ॲडमिशन देतात, म्हणजे प्रत्येक कॉलेजचा क्रायटेरिया वेगळा असू शकतो। आणि काही महाविद्यालय MST CET जे तुम्ही 12वीनंतर देत असतात तिचा जो तुमचा स्कोर असतो त्याच्यावर डिपेंड तुमचा MST CET स्कोर चांगला आला तर तुम्हाला चांगले कॉलेज मिळू शकते मित्रांनो। तर मित्रांनो आता पाहूया बीएससी ॲग्रीचे टॉपचे कॉलेज कोणकोणते। यामध्ये जे पहिलं येतं मित्रांनो ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचं जे टॉपचं कॉलेज आहे। आपलं 2 नंबरचं जे कॉलेज आहे ते मित्रांनो ते आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला। 3रं कॉलेज आनंद निकेतन कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर चंद्रपूर। आणि 4थं नंबरचं कॉलेज आहे डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचं। आणि बाकीचे पण अदर कॉलेज आहे जे तुम्ही निवडू शकता, जर तुम्हाला टॉपचं पाहिजे असेल तर हे 4 येणार आहे मित्रांनो। पुढे पाहूया मित्रांनो नोकऱ्या आणि प्लेसमेंट कुठे असतात ती। यामध्ये अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मित्रांनो पदवीधरांना सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये या अशा दोन्ही क्षेत्रामध्ये नोकऱ्या असतात मित्रांनो हा डिग्री मिळवल्यानंतर। त्याच्यानंतर शेतीचे महत्त्व झपाट्याने वाढत आहे मित्रांनो, त्यामुळे शेती क्षेत्रात नोकरीच्या संधी खूप वाढणार आहे। कृषी विभाग, विस्तार सेवा, संशोधन संस्था, व्यावसायिक शेती इत्यादीमध्ये शेतीशी संबंधित अनेक प्रकल्प उभारत आहे मित्रांनो। आणि अध्यापन कार्यही याच्यामध्ये चालू आहेत। तर मित्रांनो याचं जे वेतन आहे ते आपलं भारतीय रुपयामध्ये 2 लाख ते 8 लाख पर वर्षासाठी आहे, म्हणजे तुम्हाला 8 लाखाचं पॅकेज या क्षेत्रातून मिळू शकतं मित्रांनो। तर मित्रांनो आता पाहूया बीएससी ॲग्रीनंतर नोकरीच्या संधी कुठं कुठं असतात आणि कोणत्या आहे। तर मित्रांनो तुम्ही ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर कृषी विस्तार अधिकारी होऊ शकता, तुम्ही बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणजे व्यवसाय विकास अधिकारी होऊ शकता, ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणजे कृषी अधिकारी होऊ शकता मित्रांनो, तुम्ही ॲग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्ट कृषी संशोधन शास्त्रज्ञ तुम्ही या याच्यातून होऊ शकता, ॲग्रिकल्चर टेक्निशियन म्हणजे कृषी तंत्रज्ञान तुम्ही या कोर्समधून करू शकता होऊ शकता। आणि राहिलं ते सरकारी नोकऱ्या तिला आपण MPSC UPSC देऊ शकता। आणि समोर तुम्ही ॲग्रिकल्चरिस्ट म्हणजे कृषी उद्योजक होऊ शकता। तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।